ईर्ष्यावाडीतून आजही आपल्याच जीवाभावाच्या माणसांच्या कुजलेल्या प्रेतांचा वास येतो। आजही ईर्ष्यावाडीकर आपल्या हरवलेल्या वस्तूंचा शोध घ्यायला मातीच्या ढिगाऱ्यात तारेवरची कसरत करतात। या भीषण घटनेला 1.5 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटलाय, तरीही ईर्ष्यावाडीत आजही त्या भीषण रात्रीचं चित्र जसंच्या तसं पाहायला मिळतं। July 2023 या दिवसाला महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवसच म्हणावा लागेल, कारण याच दिवशी ईर्ष्यावाडी नावाचं एक हस्तखेळतं गाव मातीच्या ढिगाऱ्यात गडप झालं। या दुर्घटनेत 27 लोकांचा मृत्यू झाला, 22 लोक गंभीर जखमी झाले आणि बेपत्ता झालेल्या 57 लोकांना मृत घोषित करण्यात आलं। ईर्ष्यावाडीच्या घटनेला आता 1.5 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटलाय, तरी आजही ईर्ष्यावाडीकर त्या भयंकर रात्रीला विसरू शकले नाहीये। बेचिराग झालेल्या ईर्ष्यावाडीत आता भयान शांतता पसरलीये। कधी काळी जिचं सौंदर्य डोळ्यात साठवण्याचा मोह वाटायचा, आज तीच ईर्ष्यावाडी भकास आणि ओस पडलीये। मातीत गडप झालेल्या घरांची आता फक्त छप्रच दिसतात। जीवाचं रान करून उभारलेला ईर्ष्यावाडीकरांचा संसार याच ढिगाऱ्यात गडप झालाय। ईर्ष्यावाडीत आता नजर जाईल तिथपर्यंत मातीचा ढिगाराच पाहायला मिळतो। या ढिगाऱ्यात कुणाचा संसार गडप झालाय तर कुणाची आपली म्हणावी अशी जीवाभावाची माणसं। आपल्या जीवाभावाच्या माणसांच्या कुजलेल्या प्रेतांचा वास ईर्ष्यावाडीकरांना आता सतावतोय। श्वास गुदमरावा इतकी भयान दुर्गंधी ईर्ष्यावाडीत पसरलीये। दुर्घटना घडल्याच्या 2 दिवसांनंतरच प्रशासनाने ईर्ष्यावाडीवर कलम 144 लावले। बचाव कार्य करणारं पथक गेल्यावर वाडीला लोखंडी पत्रे लावून बंद करण्यात आलं। महिनाभर तिथं कुण्या गावकऱ्याने जायचं धाडस केलं नाही, पण आता मात्र गावकरी पुन्हा ईर्ष्यावाडीत जात आहेत, आपला हरवलेला संसार शोधतायत। घरातली भांडी कुंडी मिळेल ते शोधायला जात आहेत, पण त्यांच्या जीवलगांच्या प्रेतांचा वास आता त्यांच्याच जीवाचा वैरी बनलाय। आजही कित्येक ईर्ष्यावाडीकरांची जीवापाड जपलेली जनावरं वरती गडावरच आहेत। त्यांच्या काळजीपोटी गावकरी ओसाड झालेल्या ईर्ष्यावाडीत आता मैलोमील पायपीट करतायत। दुर्घटना झाल्यावर ईर्ष्यावाडीकरांची मिनटामिनटाला खबर ठेवणारी माध्यमं आता ईर्ष्यावाडीकरांना विसरले का? बचाव कार्य झाल्यानंतर गावकऱ्यांना तात्पुरती कंटेनरची घरे देऊन शासनाची जबाबदारी संपली का? या प्रश्नांची उत्तरे द्यायला आता ईर्ष्यावाडीत कुणीच फिरकत नाहीये। दुर्घटनेची जखम ईर्ष्यावाडीकरांच्या मनात खोलवर रुतलीये। ती कधी भरून निघेल, कशी भरून निघेल, हाच महत्वाचा प्रश्न आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।